नमस्कार मुलांनो, मराठी पाठ्यपुस्तक या अंतर्गत आज आपण धडा 29 ज्याचं नाव आहे बाजार हाट। तर याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत। बाजार हाट म्हणजेच काय? जिथे बाजार भरतो। बाजारामध्ये बऱ्याचशा गोष्टी मिळतात, भाज्या, फळ, इतर गोष्टीसुद्धा त्या बाजारात आपल्याला मिळतात। तर हे आहे एक संवाद। संवाद म्हणजेच काय? यामध्ये चर्चा केलेली आहे। तर चर्चा करताना एक आई आणि जॉन असे, म्हणजेच काय तर एक आईसोबत तिचा मुलगा आहे जॉन, आणि हे दोघंजण बाजारात जाऊन खरेदी करत आहेत आणि त्या दोघांमध्ये हा संवाद आहे। तर बघूया। जॉन आपल्या आईला म्हणतो, मम्मी आज बाजारात तुझ्यासोबत मी येऊ? मम्मी म्हणते, चल तू पिशवी घे बरोबर, मी पैसे घेते। जॉन आपल्या आईला म्हणतो की मम्मी तू आज बाजारात जाती आहे तर मी तुझ्यासोबत येऊ का? तर मम्मी म्हणते, नक्कीच चल, तू पिशवीसोबत घे आणि मी पैसे घेते। जॉन म्हणतो, मम्मी हा कोण आहे? मम्मी म्हणते, हा फळवाला आहे। बाबाजी एक डझन केळी आणि एक किलो सफरचंद द्या। आता जेव्हा ते बाजारात येतात तेव्हा जॉन मम्मीला म्हणतो की मम्मी हा कोण आहे? तेव्हा मम्मी जॉनला म्हणते की हा फळवाला आहे। आणि मम्मी त्या फळवाल्याला म्हणते की बाबाजी मला एक डझन केळी द्या आणि एक किलो सफरचंद द्या। बाबाजी म्हणतात, बाई चिकू, मोसंबी, आंबे ताजे पिकलेले आहेत, देऊ का? मम्मी म्हणते, नको रे बाबा, हे घे पैसे, आता मला दाजीबाकडे जाऊन भाजी घ्यायची आहे। आता जेव्हा ती बाबाजीला सफरचंद आणि केळी मागत असते तेव्हा तो बाबाजी त्या मम्मीला म्हणते की तुम्हाला चिकू, मोसंबी आणि ताजे आंबे जे आहेत ते पिकलेले आहेत, देऊ का? तर मम्मी त्या बाबाजीला म्हणते, नको नको, आता मला कोणाकडे जायचं आहे? दाजीबाकडे जायचं आहे आणि त्याच्याकडून मला भाजी घ्यायची आहे। तर आता तुम्हाला इथे बघा, हा एक दाजीबा दिसतो आहे आणि त्याच्याकडे भरपूर भाज्या आहे। आता ती दाजीबाकडे जाते आणि दाजीबाला म्हणते, भाजी मागते। दाजीबा म्हणते, या बाई आज काय देऊ? ओला वटाणा ताजा आहे, कोबी, भेंडी, मुळा, गाजरही कोवळी आहेत। मम्मी म्हणते, दाजीबा एक किलो वटाणा आणि पाव किलो भेंडी द्या। दाजीबा तिला सगळ्या भाज्यांची नावे सांगतो, तर तुम्हाला कोणती भाजी देऊ? तेव्हा मम्मी म्हणते, मला एक किलो वटाणा आणि पाव किलो भेंडी द्या। जॉन आपल्या मम्मीला म्हणतो, मम्मी आज पप्पा बाहेर जेवणार आहेत, मेरीही घरी नाही, मग आज मासळी नको घेऊस? मम्मी ठीक आहे, चल घरी जाऊ। तर आता जॉन आपल्या मम्मीला काय म्हणतो की मम्मी आज पप्पा बाहेर जेवणार आहेत आणि मेरी म्हणजेच त्याची बहीणसुद्धा घरी नाही आहे, तर आज मासळी घेऊ नकोस। मासळी म्हणजेच काय? तर मासे, ज्याला तुम्ही इंग्रजीत फिशेस म्हणतात, तर मासे घेऊ नकोस। मग मम्मी त्याला म्हणते, ठीक आहे आता आपण घरी जाऊया। तर अशा प्रकारे या बाजार हाटमध्ये मम्मी, जॉन आणि एक बाबाजी आणि दाजीबा अशा यांचा इथे संवाद झालेला आहे, म्हणजेच त्यांच्यात चर्चा झालेली आहे। तर अशा प्रकारे इथे हा धडा संपतो। धन्यवाद।